हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. टुडे वी लर्न क्लास फिफ्थ मॅथ चॅप्टर नंबर 2 नंबर वर्क प्रॉब्लेम सेट 3. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 1 आणि प्रॉब्लेम सेट 2 कम्प्लीट केलेलं आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 3 कम्प्लीट करूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे, रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. काय सांगितलेलं आहे, नंबर वाचा आणि त्याचे वर्ड्स राईट करा. म्हणजे वर्ड्स वर्ड्समध्ये राईट करणे म्हणजे काय, स्पेलिंग तयार करणे. मग चला स्पेलिंग तयार करूया. बघा, हे हा नंबर काय आहे, 765,234. मग ह्या नंबरला आपल्याला वर्ड्समध्ये राईट करायचं आहे. मग कसं राईट करायचं, बघा ही सिरीज मी तुम्हाला इथे लिहून दिलेली आहे. युनिट 10, 100, 1000, 10,000, लॅक. मग लॅकच्या नंतर 10 लॅक पण येतं, पण मी लॅकपर्यंत सिरीज लिहिलेली आहे बिकॉज आपल्याला लॅकपर्यंतचे स्पेलिंग दिलेले आहेत. ठीक आहे, ह्या स्पेलिंग लगेच आपण राईट करूया. बघा, या नंबरवरती तुम्हाला सिरीज राईट डाऊन करायची. युनिट 10, 100, 1000, 10,000, 1,000,000. बघा, सिरीज लिहिताना तुम्ही बॅक साईडने लिहत यायचं नंबरच्या, आणि स्पेलिंग लिहत जायताना लिहिताना फ्रंट साईडने आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे सर्वात आधी काय दिलेलं आहे, 7. मग मी इथे लिहिणार 7. पण हा 7 कोणत्या प्लेसमध्ये आहे, लॅकच्या प्लेसमध्ये आहे, म्हणून इथे लिहिणार लॅक, 7,65,000. आता हे 65,000 जो डिजिट असतो, 1000 आणि 10,000 डिजिट आपल्याला सोबत स्पेलिंग लिहायचे असतात. म्हणजे 65, आता 100 प्लेसमध्ये कोण आहे, 2, म्हणून इथे लिहिणार 200. आता 34 आहे युनिट आणि 10 प्लेसमध्ये. मग युनिट आणि 10 प्लेस लिहिताना आपण त्याच्या आधी अँड लिहायचा असतो प्रत्येक स्पेलिंगमध्ये. अँड 34, ओके. नेक्स्ट बघूया, 4,73,225. मग इथे पण आपण सिरीज राईट करू. युनिट 10, 100, 1000, 10,000, 1,000,000. ओके, 4 लॅख हा डिजिट बघायचा. डिजिट काय आहे, 4, आणि तो डिजिट कोणत्या प्लेसमध्ये आहे, लॅकच्या. म्हणून मी 4 स्पेलिंग लिहिला आणि प्लेसचं स्पेलिंग लिहिला लॅक. नंतर घेणार आहे 73,000. बघा, 73 हा 1000 प्लेसमध्ये आहे म्हणून मी सोबत स्पेलिंग लिहिले. नंतर 200, अँड 25. बघा मुलांनो, आपण हे 10 आणि युनिटची जी स्पेलिंग आहे ती लिहायच्या अगोदर तुम्हाला अँड लिहायचंच आहे. खूप मुलं हे विसरतात, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं की हे दोन डिजिट लिहिण्याआधी आपल्याला अँड लिहायचा आहे. चला नेक्स्ट बघूया, युनिट 10, 100, 1000, 10,000,000. इथे लिहिणार मी 3,27,000. आता इथे बघा, 100 प्लेसमध्ये आपल्याला 0 दिलेला आहे. म्हणजे 0 म्हणजे काही व्हॅल्यू आहे का, नाही. म्हणून आपल्याला 100 प्लेस ही स्किप करायची, लिहायची नाही. आता इथे 0, 10 आहे, 10 प्लेसमध्ये 0 आणि युनिटच्या प्लेसमध्ये 1 आहे. मग फक्त आपण लिहिणार अँड 1, ओके. तर बघा, इथे आपल्याला 0, 1 दिलेला आहे, इथे 1. हा 1 एकच आहे, म्हणजे याच्या आधी जर मी 1 0 लिहिला तर याची व्हॅल्यू काय राहणार आहे, 1 राहणार आहे. परत याच्या आधी 1 0 लिहिला तर याची व्हॅल्यू 1 राहणार आहे. पण ह्या 1 नंतर 1 0 मी लिहिला तर ह्याची व्हॅल्यू काय होते, 10 होते. परत लिहिला तर 100 होते, परत लिहिला तर 1000 होते. म्हणजे कोणत्याही डिजिटच्या आधी आपण 0 लिहिला तर त्याची व्हॅल्यू तीच राहते, पण त्या डिजिटच्या आपण नंतर 0 लिहत गेलो तर त्याची व्हॅल्यू वाढत जाते. ठीक आहे, म्हणजे या 1 आधी 0 होते म्हणून फक्त हा 1 आहे, नंतर 0 असते तर तो 100 किंवा 10 असता. नेक्स्ट बघू, युनिट 10, 100, 1000, 10,000, 1,000,000.
म्हणून इथे लिहिणार मी 8,75,000 हंड्रेडच्या प्लेसमध्ये 3 आहे म्हणून 3 300 आणि 75 ओके नेक्स्ट बघूया युनिट 10,100,000 काय आहे लॅकच्या स्पेलिंग लॅकच्या प्लेसमध्ये 1 आहे म्हणून इथं लिहिणार 1,50,000 हंड्रेडच्या प्लेसमध्ये 4 आहे म्हणून लिहिणार 4,37,37 ओके तर हे आपण स्पेलिंग लिहिलेले आहेत याच्यानंतरचे स्पेलिंग लगेच बघूया व्हिडिओला पॉज करून तुम्ही लिहू शकता किंवा तुम्ही स्वतः लिहून बघायचं आणि नंतर व्हिडिओमध्ये चेक करायचं तर नेक्स्ट घेऊया आता 6 नंबर बघा 2,03,174 मग इथे लिहिणार युनिट 10,100,000 ओके 2,00,000 आता इथे 0,3 आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं कोणत्याही डिजिटच्या आधी 0 आला तर त्याची व्हॅल्यू त्या डिजिट इतकीच राहते म्हणजेच किती आहे 3 मग इथे लिहिणार 3,100 प्लेसमध्ये काय आहे 1 म्हणून लिहिणार 100 अँड 74 काय लिहिणार 74 ओके नेक्स्ट बघूया युनिट 6,00,000 आता 47,000 घेणार आहे 47,000 हंड्रेडच्या प्लेसमध्ये 8 आहे म्हणून लिहिणार 800 अँड 51 ओके नेक्स्ट बघूया युनिट 10,100,000 आता इथे बघा 1,000 प्लेसमध्ये आपल्याला 10,000 पण 0 दिलेला आहे आणि 1,000 प्लेसमध्ये पण इथे 0 दिलेला आहे म्हणून आपल्याला ही 1,000 व्हॅल्यू स्किप करायची म्हणजे असं लिहायचं नाही 0,000 असं लिहायचं नाही ही स्किप करायची आपल्याला डायरेक्ट 100 व्हॅल्यू लिहायची 100 स्पेलिंग लिहायचं म्हणजे 900 10 नेक्स्ट युनिट 10,100,000 लॅकच्या प्लेसमध्ये कोण आहे 4 म्हणून 4,00,000 आता इथे 10,000 प्लेसमध्ये काय आलेलं आहे 0 आणि 1,000 प्लेसमध्ये 3 आलेलं आहे म्हणून आपण ही व्हॅल्यू सोबत लिहत असतो तर इथे फक्त 3 लिहायचा 3,100 प्लेसमध्ये पण 0 आहे युनिटच्या 10 प्लेसमध्ये पण 0 आहे म्हणून फक्त युनिट लिहायचा म्हणजे अँड 5 ओके तर बघा आता तुमची एक गोष्ट राहिलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला कॉमाज कुठे कुठे द्यायचे असतात तर कॉमाज आपल्याला युनिट 10 आणि 100 हे 3 डिजिट सोडून हे 3 सोडून आपल्याला एक कॉमा द्यायचा असतो नंतर 2 डिजिट सोडून कॉमा द्यायचा असतो म्हणजे आता 1,000 प्लेस झाल्यानंतर लॅकच्या पुढे कॉमा येणार आणि इकडे 10,00,000 नंतर कॉमा येणार मग इथे लॅकच्या नंतर कॉमा द्यायचा आणि 1,000 प्लेस झाल्यानंतर इथे कॉमा द्यायचा
ठीक आहे, इथे 1000 नाही आहे. ओके, तर हा क्वेश्चन फर्स्ट आपला कंप्लीट झालेला आहे. लगेच घेऊया आपण क्वेश्चन टू. क्वेश्चन, रीड द नंबर्स अँड राईट्स देम इन फिगर. आता आपल्याला हे जे नंबर्स दिलेले आहेत, म्हणजे जे स्पेलिंग्स दिलेले आहेत, हे रीड करायचे आहे आणि त्याचे फिगर्समध्ये लिहायचे आहे, म्हणजे नंबर लिहायचे आहे. स्पेलिंग गिव्हन आहेत, नंबर लिहायचे आहे. काय दिलेलं आहे? 135,855. मग ह्याचे नंबरमध्ये लिहिताना सगळ्यात आधी आपण जशी स्पेलिंगमध्ये आपण स्पेलिंग तयार करताना जशी सिरीज लिहिली होती, सेम आपण तशी सिरीज आधी लिहून घेऊया. म्हणजे हे लॅकपर्यंत आहे ना, म्हणून लॅकपासूनच सुरुवात करायची. लॅक, 10,000, 1,000, 110 युनिट. ठीक आहे, नंतर बघा लॅकमध्ये काय दिलेलं आहे, 1, म्हणून मी लॅकच्या प्लेसमध्ये काय लिहिणार, 1 लिहिणार. नंतर 35,000, मग इथून इथपर्यंत ही काय झाली, 1000ची व्हॅल्यू झाली, म्हणून इथे 35 आहे तर इथे 35 लिहिणार. नंतर 100 काय दिलेलं आहे, 8, म्हणून 100 इथे लिहिणार. नंतर अँड काय दिलं आहे, 55, म्हणून मी इथे 55 लिहिणार. ठीक आहे, हा आपला नंबर तयार झालेला आहे. मग आपलं फायनल आन्सर काय असणार आहे, नंबर 135,855. ओके, हा आपला आन्सरचा नंबर असणार आहे. नेक्स्ट बघूया, 7,27,000. पुढे आपल्याला 100ची व्हॅल्यू दिलेली नाही, 10ची नाही आणि युनिटची पण दिलेली नाही. मग कसं राईट करायचं, आधी सिरीज राईट करूया. लॅक, 10,000, 1,000, 110 युनिट. ओके, लॅकमध्ये काय आहे, 7 दिलेलं आहे तर मी इथे 7 राईट करणार. नंतर 27,000, 1,000मध्ये काय दिलेलं आहे, 27. नंतर ह्या तिन्ही पण प्लेसच्या व्हॅल्यूचे ज्या आहेत त्या अब्सेंट आहे, म्हणून इथे लिहिणार आहे 0. ही सिरीज कंप्लीट करण्यासाठी मी इथे 0 राईट करणार. मग काय येणार आपला आन्सर, 7,27,000 हे आपला आन्सर आहे. नेक्स्ट बघूया, 4,25,300. मग लॅकपासून सुरुवात होते म्हणून मी सिरीज लॅकपासून सुरुवात करणार. फोर लॅक, लॅकच्या प्लेसमध्ये काय आहे, 4 आहे. 25,000, म्हणून 25,000 लिहिणार. आता इथे फक्त 300 सांगितलेलं आहे, म्हणून 100च्या प्लेसमध्ये 3 आहे, म्हणून 3 लिहिणार. आणि 10 युनिट अब्सेंट आहे तर इथे 0ने सिरीज कंप्लीट करणार. नंतर आन्सर काय येणार आहे, 4,25,300 हे फायनल आन्सर येणार आहे. ओके, तर लगेच घेऊया 4 नंबर, 9,09,099. अगेन आपण सिरीज लॅकपासून सुरू होती इथे, म्हणून आपण लॅकपासून सिरीज राईट डाऊन करून घेऊया. ठीक आहे, 9च्या प्लेसमध्ये, सॉरी, लॅकच्या प्लेसमध्ये काय आहे, 9, म्हणून इथे आपण लिहिणार 9. 1000च्या प्लेसमध्ये काय आहे, फक्त 9. मग 9,000च्या प्लेसमध्ये आहे फक्त 9, म्हणजे काय, 1 डिजिटच आहे, म्हणून आपण इथे लिहिणार 1000मध्ये. इथे 10,000मध्ये 9 लिहायचा नाही. इथे जर आपण 9 लिहिला तर आपल्याला हा 1000 आहे हा व्हॅकंट राहणार, म्हणजे इथं आपल्याला 0 लिहावं लागेल, म्हणजे मग त्याची व्हॅल्यू काय होईल, 90 होईल. पण आपण इथे 9 लिहिला, आता हा व्हॅकंट राहणार, इथे आपण 0 लिहिला सिरीज कंप्लीट करण्यासाठी, तर तो का राहणार, फक्त 9 राहणार. ओके, म्हणून आपण इथे 9 लिहिणार. आणि इथे 100च्या प्लेसमध्ये काय आहे, 100ची आपल्याला काही व्हॅल्यू दिलेली नाही, म्हणून तो व्हॅकंट ठेवायचा. 99 सांगितलेलं आहे, म्हणून इथे लिहिणार मी 99. आता काय आहे व्हॅकंट, रिकाम्या जागा कुठे आहे, तिथे आपल्याला 0 फिलअप करायचा आणि आपली सिरीज कंप्लीट करून घ्यायची. मग फायनल काय येणार आहे, 9,09,999 हे आपला आन्सर येणार. ओके, नेक्स्ट बघूया, 7,49,362. मग सिरीज राईट करूया. लॅक, 10,000, 1,000, 110 युनिट. काय सांगितलं, लॅकमध्ये 7 सांगितला, 49,000 सांगितलं, 49
थाउजंड 49,000 टू डिजिट 1000 आलेले आहेत म्हणून आपण बरोबर टू डिजिटमध्ये लिहून घेतले. 300 आणि युनिट प्लेस आणि 10 प्लेस काय आहे 62. इथे लिहिणार मी 62. मग फायनल आन्सर काय बनणार आहे आपला 749,362 सांगितलेलं आहे 62. ओके नेक्स्ट बघूया 8 लाख. मग 8 लाख आहे सिरीज मांडून घेऊया. 8 लाख सांगितलं, लॅकच्या प्लेसमध्ये फक्त 8 सांगितलेलं आहे. पुढे आपल्याला कोणत्याही प्लेसची व्हॅल्यू दिलेली नाही म्हणून हे प्लेस कम्प्लीट करण्यासाठी ही सिरीज आपण इथे 0 लिहिणार आहे पूर्ण. म्हणजेच आपलं फायनल आन्सर फक्त 8 लाख येणार आहे. ओके तर बघा मी आधीच्या क्वेश्चनमध्ये आणि या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सिरीज राईट करायची सांगितलेली आहे. मग प्रत्येक याच्या प्रत्येक प्रश्नामध्ये आपण सिरीज राईट करायची का? तर जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत राईट करायची आहे. किंवा तुम्हाला कधीकधी असा पण क्वेश्चन देऊ शकतात की याचे स्पेलिंग राईट करा, म्हणजे हे 1000 देऊ शकतात. मग तुम्हाला लगेच कळायला पाहिजे की युनिट 10, 100, 1000 ही 1000 सुरुवात होते म्हणून आपण 3476 असं लिहिणार आहे. म्हणजे खूप सारे जर का तुम्हाला स्पेलिंग मोठे तयार करायचे असले एवढे समजा, तर तुम्हाला हे लगेच कळायला पाहिजे. त्यासाठी सिरीज लिहून घ्यायची किंवा लर्न करायची आणि नंतर त्याचे स्पेलिंग राईट करायचे. ओके तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तर बघा क्वेश्चन 3, मेक 5 6 डिजिट नंबर इच टाइम युझिंग एनी ऑफ द डिजिट 0 2 1 ओनली वन्स. काय सांगितलेलं आहे आपल्याला 5 नंबर्स तयार करायचे आहे पण किती डिजिट हवे आहेत आपल्याला? 6 डिजिट हवे आहेत. 6 डिजिट करायचे आहे आणि काय यूज करायचं आहे? 0 to 9 पर्यंतचे नंबर, 0, 1, 2, 3, 4 असे 9 पर्यंतचे नंबर आपल्याला ओनली वन्स म्हणजे एकदा एकदा यूज करायचे आहे. एकदा एकदा म्हणजे एका नंबरमध्ये एक नंबर एकदाच आला पाहिजे. कळेल तुम्हाला? बघा 6 डिजिट म्हटलंय म्हणून लॅक पर्यंतची सिरीज येते आपली, म्हणून इथे लिहून घेणार 1 लाख पर्यंतचीच आपली सिरीज येते. मग बघा इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला की एकदाच एकदा यूज करायचे आहे हे नंबर. मग आपण आपल्या तुम्ही तुमच्या मताने कोणताही नंबर यूज करू शकता पण एकाच नंबरमध्ये 2 वेळा यूज करायचा नाही. सपोज बघा मी इथे 1 घेतला, नंतर 2, 3, 4, 5 आणि 6 हे झाले माझे 6 डिजिट नंबर तयार झालेला आहे. म्हणजे 1,23,456 हा माझा 6 डिजिट नंबर तयार झालेला आहे. पण आपल्याला काय म्हटलेलं आहे की रिपिटेशन करायचं नाही. सपोज आता इथे मी हा 6 परत घेतला, इथे पण 6 घेतला युनिट प्लेसमध्ये आणि 10 प्लेसमध्ये पण घेतला, तर हे रॉंग होणार. म्हणजे आपल्याला एका नंबरमध्ये जो डिजिट आपण घेतले ते एकदा एकदाच घ्यायचे, रिपीट एका नंबरमध्ये करायचे नाही. ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघू, ओके आता मी हा नंबर लिहिला, तुम्ही तुमच्या मताने तुम्ही कोणताही नंबर लिहू शकता हे नंबर यूज करून. ओके 2,03,765 बघा आता मी इथे 3 परत यूज केला होता, म्हणजे 3 आणि 3 आपल्याला परत यूज करायचं नाही. एक नंबर आपल्याला एकदाच घ्यायचा असतो. ठीक आहे. नंतर 4,35,680 नंबर तयार झालेला आहे. 5,49,321 नंतर घेणार 6,21,754. ओके बघा आपल्याला या नंबरमध्ये रिपिटेशन झालेलं आहे का? नाही. आपल्याला एकाच नंबरमध्ये प्रत्येक डिजिटचे रिपिटेशन करायचे नाही आणि असे 5 नंबर आपल्याला तयार करायला सांगितलेले होते. तर बघा आता हा प्रॉब्लेम सेट आपला कम्प्लीट होतो इथे. तुम्हाला जर का हा प्रॉब्लेम सेट समजला असेल किंवा यूजफुल वाटला असेल तर मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.